जातो कुठा? आता कुठं चालले झाला ना जेवतो तिकून आल्यावर जेवतो इंदिराला सांगितलं ना सकाळी सकाळी आम्ही तिथं उभं होतो तर तिनं सांगतलं आज संध्याकाळी म्हणे माया घरी तिच्या अंगणात तो ये म्हणे म्हले म्हणे भाऊ तो तिथं चाललो मीटिंग मध्ये येऊन न जेवतो मग अरे हो हो मीटिंग मने चला ना मग मी येतो तू काय लय काय गरज आहे तुझी तुझं काय काम आहे काय बोलशील तू एवढी चांग भांग करून काय मी येतो काय लय तिथं काही खावाच आहे का तिथं नाचा लागते का तिथं मी येतो बस घरी चुकत्या हत माय असेच करता तुम्ही मी कुठे येतो म्हणलं तर बस माय आता पाला करता आता येऊ द्या बाया येऊन राहिल्या हो। तिथं तुम्हाला एकट्यालेच नाही बोलावलं किंवा माणसा माणसालेच नाही बोलावलं साऱ्या बायका माणसाला सारायलाच बोलावलं तिनं तर मी आले तर काही फरक नाही पडणार मी बोलन जराशी तिच्या इकून तिच्या इकून तिच्या इकून काय बोला लागते त्या ईकून बोलायचं जिकडून खरं आहे तिकडून बोलायचं तिच्या ऐकून म्हणजे तिचं खोटंही असलं तरी तिच्या चिकून भाग घेशील का तू आज तिच्या मध्ये बोलशील का चला तर मी येतो मग काय ते परिस्थितीनुसार मी बोलन मग चला मी येतो संग साहेब फक्त झालाच आहे तिकून येऊन जेवण वाढणं बस देऊनच आहे भरी। मी ये या माणसाचं करू तरी काय मी लज जरा दादागिरे दाखवते हा बस जसा जसा समजते का पायातली चप्पल हा जाय ना काय असो मी तर जातो मी नाही जाई हा साऱ्या बाया इतर राही आणि मी घरी काय करू साई पाणी झालं सगळं ना ऐकत नाही मी आता तिकडे चालली मी नाही काय झालं तुम्हाला लय वेळचे पाहून राहिले मी इकडून इकडे बाहेरून घरात घरातून बाहेर आणि फेऱ्या मारून राहिल्या तुम्ही काहून काय झालं काहून तुम्हाला चैन नाही का बेचाईन आहे का तुम्ही हम्म चैन तर मला हायच नाही भो बेचाईनच आहे मी हा चैनचे कपडेच घालत नाही मी <laughs> तर काय झाले <जान> <laughs> चैन राहीन मग <laughs> तुम्ही काहून इकडचं तिकडे तिकडचं इकडे होऊन राहिले तर तू असाच राहाव इ तर बसला होता पुढच्यावर आम्ही जराशी पाणी पिवाले घरात गेली तर गायब कुठं गेला म्हटलं घडीतल्या ते घडीरानं काही बोलावलं तिच्या घरी तर तिच्या घरी मिटिंगला जावं हाय म्हटलं तर दोघं जाऊ म्हटलं त्याला सांगतलं का नाही सांगतलं मी जाईन तिच्या घरी ते येतील म्हणून कुठं गेली गंगा म्हणून मननन म्हटलं समज चाललो जातो तर हे गायब झाले म्हणून त्याची वाट पाहून राहिली इकडून तिकडे तिकडून इकडे पत्ता नाही त्याचा कुठं गेले ना कुठं नाही तर गेले असन बाबा बेबीबाईच्या दुकानात हो। आता जास्तीत जास्त तिथंच बसले राहते बाबा आता दुकान चालू झालं तेव्हापासून ते अंबालाला भाऊ राहते बेबीबाई राहते तिथं दुकानातच बसले राहते आणि मग येता येता चॉकलेट आणि बिस्किट घेऊन येते कृष्णासाठी तिथंच आहे बसले बाबा बेबीबाईच्या दुकानात जाऊन पण आहे का नाही तुम्ही तुम्हाला तिथंच भेटन का नाही हो हो बरोबर आहे हो तू असं बाई या माणूस असा आसरा आणि घरीच वाट पाहून राहिली म्हणलं गेला असं म्हणलं कोठ्यात तर येईन म्हटलं हा बरोबर बोलली तू बरोबर बोल बर बरं बर लॉजिक लावलं तुन बेबीबाईच्या दुकानात असून बसला हां जातो मी तिथं आणि तिथून नेतो त्या इले मीटिंगले हो जाण जा। जा। बरोबर नाही कर जा दोघांच्या फेवर म्हणजे कर जा ते करतो बरोबर जाऊ तर तिथं बोलतो बरोबर आम्ही हो ठीक आहे मग जा बेबी गावात आली तेव्हापासून दुकान टाकलं तेव्हापासून <ँगी> आता दुकानातच पडला राहते बाई माणूस का भेटते काय नाही त्या दुकानात दुकान पाहिते आणि रोजचे पाच रुपये खर्च करते दहा रुपये हम्म कधी चालता गुलेजी सांगा सतरा अठरा दिवस राहिले फक्त आता ब्लाऊज शिवून भेटलं पाहिजे मला कधी चालता चालता काय आज आज रविवार आहे तर चांगला बाजार भरते चला आज जाऊ आणि घेऊन येऊ माझ्यासाठी साडी भीन तो कोण म्हणलं तुझे कोण म्हणलं तुझे तुला साडी घेऊन देतो म्हणून आवाज कधी चुपचा होता पोहा पण माझा तिथे उभा राहतो हो नाही तर मग भजू पण होता कॅन्सल कॅन्सल माहित आहे ना साडी कॅन्सल तू हो बोलया चालत काय रे अरे कुठं आई कुठं जावं लागते अरे आपल्या इंदिराच्या घरी मीटिंग भरवली बापा तिनं मिटिंग ला सांगितलं तर चालत काय गोल्याने घेऊन ये जा म्हणी ये जो म्हणी तर चाल आम्ही दोघं चाललो तुय बाबा मी तर चालत असेल तर चाल तू बी मिटिंग कायची मिटिंग आई कायची काय काय सांगितलं नाही बा तिनं पण मीटिंग ले येत जाती तच माहित होईन मने त चल चालत असिन तो बोल जो जरा सा तू भी मीटिंग मध्ये मीटिंग म्हणजे कायची आहे मीटिंग म्हणजे काही घरचा झगडा आहे का त्याचा गावाचा कोण म्हणजे असं काय आहे तो असं काही तर सांगतलं असं ना तिनं तो याची याची मीटिंग बसून राहिलो असं तसं काही गावात लगी काही नाही रे घरचं होय तिचा घरचं मॅटर म्हणे बापा बस आई मग तेच आहे झगडेच आहे घरचे हो मी नाही येत जा बा तू जा आणि बाबा जा तुम्ही दोघं जा मी काय करू मी माझ्याच घर नाही सांभाळू शकून राहिलो होतो माय बायकुलेच नाही सांभाळू शकत मी काय करू आई तिथं येऊन अ मी काय बोलणार तुमचे मोठे मोठे आहात जा जा तुम्ही जा दोघ मी नाही तू नको येऊ बरं जातो मग आम्ही करू काय तयारी चला जोडप कुठा माय बहीण तू इथंच होतो घेतो तो। जोडपो ना साडी घेवाले म्हणते कायची साडी हो कॅन्सल म्हटलं तुला साडी आहे का साडी चाल चाल साडी घेवाली

अ बोलायचे बाबा अ बोलायचे बाबा अ बोलायचे बाबा अं कु काय झालं काय 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 आभाड पडलो काय नाही की नाही झोपले म्हटलं पडलो लागली का बाबा तो झोप आतापासून जेवणच करायचं आहे झोपही लागून गेली तुम्ही हो आता उन्हतानात काम करायला लागते नाही लागेल काय तेव्हा म्हणे का सावलीत बसला राहतो बरं ठीक आहे झोप जाण मग चला ना इंदिरानं बोलावलं ना मीटिंगले चालत नाही का चाल? अरे हो रे हो हो शांती बोललोच मी मीटिंग तो मीटिंगले जा लागो निचू पण चल तू चालतो का ओ मले सांगाले आ, आले तीन बापा ह घरी आली होती मले सांगाले ये जो मने मीटिंगले हो मले सांगतलं बा चाललो होतो वावरात तो, तो भेटली होती ओ सगळेले सांगतलं तीन सगळेले गावातले चल बा मग इथून जाऊ जाऊ न हो चू आता काय काय बोलतेन काय नाही तो ओ चला ना उठा तर चाल मग हो बोलायचे बाबा काय म्हणतो आता हो मी म्हणतो तुम्ही तुम्ही तिच्या घरी मी बेद्दीबाईच्या घरून येतो बेदूबाई घेऊन घेतो सांगा या पाहिजे होत का बस बसले बसल्याच इकडे येऊन गेले तुम्ही काय काम होतं तुम्हाला इथे यावायचं दुकानात काही काम होतं काय दुकानात काही काम राहिलं तेव्हा का चाललं दुकानात असं नुसतं येऊन बसायचं काय त्याला अडचण फालतूची नाही नाही गंगा आम्हाला कायची अडचण व आम्ही बसलोच राहतो इथं येऊन बसते ते गोष्टी माता करते दोघ जण अडचण नाही बापा मला कोणाची अडचण नाही होत नाही बाई तसं पण आता जेव्हा खावायचं असलं तर कसे जेवान तुम्ही हे ये येऊन बसते तसे संध्याकाळी आल्या बरोबर नाही नाही बाई तसं नाही जेवण खाऊ न आम काय आमचे रायतेत काय आता वरी सहा साडे सहा वाजता आम्ही जेवण घेतो नाही भाऊ तसं नाही राहते कधी ना कधी रोजच तुम्ही लवकर जेवण घेत असाल का कधी तर राहतच असं तर हे ये येऊन बसते तर तुमचा पोचमुळा होत असं पोट मारा होत असं वाटत असं तुम्हाला का काय बाबा या माणूस येऊन बसते रोज हे माहिती आहे समजत नाही येऊन न बसून जाते नाही व गंगा तस काही नाही वाटत व तू मनातलं ते काढून टाक आम्हाला काही नाही फरक पडत तुले काम काय पडलं गंगा काय पाहिजे तुले हा घरात सगळं ताणून दिलं सारा किराणा तर भरला मग मला कायले पाहून राहिली तू हा हाऊ न बसला इथं बसू दे ना चुपचाप शांततीनं इंदिराने सांगितलं ना का मीटिंगले तर तिथं जावंच होतं मी म्हटलं पाणी पिऊन येतो आणि जाऊ म्हटलं हा तर तुम्ही बसले बसले इकडे येऊन गेले पाहत होतं तुमचा पत्ता नाही हा वाट पाहून राहिली तुमची आणि तुम्ही इकडे येऊन बसले काय हा माहित नाही का तिथं जावं लागते तर हो माहित आहे मले माहित आहे मीटिंगले जावं लागते म्हणून काय आतापासून तिथं जाऊन बसाव काय मग जाऊनच बसाव काय मग काय चालतात आता मग घरी येऊन जाऊ नाही घराचे आहे ना तिथं बसा आहे काय रातभर भर ते मीटिंग ठेवते तर जेवण ठेवलं का तिनं तिथं गेलं मीटिंग म्हणजे मीटिंग संपली तर जेवण करून घरी जा असं आहे का हा जावाच काय बोलायचं आहे ते बोलायचं पटकन घरी येऊन जायचं हा जेवण खाऊन करायचे इथं येऊन बसले तुम्ही बेबी बाई अमाय गंगाई आहे का इथं अमाय रामलाल भाऊबी आहे हो ये ना शांती माहिती हे येऊन बसले इथं यायच्या मागं मी आले बापा ये हो मी बेबी बाईले घेवाले आले बापा मिटिंगले नाही चालत का मिटिंगले जाऊ ना न जाऊ ना मी येईल मिटिंगले जावासाठी चित बला आले आले या घरी होते बसले आणि इकडे येऊन गेले मीटिंगला ले चला म्हटलं पटकन म्हणून मी यायच्या मागे इकडे आली अस चाला ना बेबी बाई चला नाही का मीटिंगले हो जाऊ ना मीटिंग बापा मीटिंग मोठ्या अधिकाऱ्याची मीटिंग आहे बापा आ जावाच लागन चला 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 हो कल्पेशचे बाबा चला बापा चला रामलाल भाऊ तुम्ही बी मोठ्या अधिकाऱ्याची मीटिंग आहे बापा आता जावाच लागल ना आपल्याले गाव करायला चला चला सगळेच जाऊ चला बर चला ना रमेशचे बाबा तुम्ही बसले काय अजून बी चला पटकन उठा होत मामी हो चल चाल, 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 चाल। <laughs> <laughs> उठतो आज, ना बापा चला चल आता चला 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 असं असं आज आज आहे काय असं पाय बा बरोबर सांभाळू ना तब्येतीला सांभाळ जो हा पेपरच महत्वाचा नाही आहे आता आता तुझ्या जीवनात जी खुशी आली जे आनंद आला तो जास्त महत्वाचा आहे हा जीवनभराचा आनंद आहे तो हा तर पाहिजे व्यवस्थित हं अगं आई तू त्याचं टेन्शनच नको घेऊ ना मी बरोबर करते मी माझी तब्येत पण सांभाळत आहे आणि माझं कॉलेज पण सांभाळत आहे परीक्षा वगैरे एक्झाम वगैरे जे काही आहे ना ते मी बरोबर करत आहे बरोबर हँडल करते मी ओ बापा, को हो बाबा जास्त तण नको देऊ डोकशाला हा हो ग आई ठीक आहे ना मी आशीर्वाद दे मला त्याच्यासाठी मी फोन केला तुला की आशीर्वाद मागते आज पेपर आहे परीक्षा आहे माझी म्हणून चांगल्या मार्फाने मी उत्तीर्ण झाली पाहिजे असं आशीर्वाद दे मला हो 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 चांगल्या मार्कांना पास हो मस्त बुद्धी तल्लक ठेवून चांगला पेपर सोड हो पास व सोशेन तू हम्म ठीक आहे आशीर्वाद तुले माया बीन त्या बाबाचा बी आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद तुले हाय बाई तुला बरोबर पाय मग सांभाळ तर तुला बरं नाही वाटे व हो, आणि आता अजून तयार झाली का आता कुठं चालली तर परीक्षा आहे ना आई आज माझी टाक टाकतोय परीक्षा काहीची परीक्षा व्हायचं तब्येत बरी नाही तरी तू परीक्षा देवायला चालली काय गरज तेच काम येईन का तुला जिंदगी भर चला ना अर्जुन जी काय करत आहे तुम्ही तर अन, अन, आत मध्ये चला लवकर अहो तर तू परीक्षा परीक्षा काय करून राहिली तू तुझी तब्येत बरी नव्हती आज हा आणि आता जनते चालली अजून चक्कर विक्कर येईल काही झालं सवरलं तर मग कोण जिम्मेदार राहील मी मी स्वतः जिम्मेदार राहीन चल मनीषा चल तर काय तो चल लवकर काम आहे मुली मग हो चला चला काही घेत नाही का सांगो तशीच चालली का हो हो ते माझं ते माझं बॅग आणा ना अर्जुनजी आणा ना माझ बॅग चाल ठीक आहे आणतो